महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या भाजप काळात झाल्या, संजय राऊतांचा आरोप. पंजाबराव देशमुख यांच्यानंतर देशाला लाभलेले दुसरे उत्तम कृषी मंत्री हे शरद पवार आहेत. कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी गुजरातलाही मदत केली, तशी मदत आताही होत नसेल. भारतीय जनता पक्ष हा दुतोंडी आहे. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचं कृषी क्षेत्रात योगदान किती मोठं आहे असं म्हणून कौतुक केलं होतं. आता तेच मोदी शरद पवार यांना शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल करतायत. मग तुम्ही काय केलंय? तुमच्या काळातच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला. महाराष्ट्रातून आणखी एक महत्वाचा उद्योग बाहेर चाललाय, खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात दौऱ्यावर होते, यावेळी बोलताना पीएम मोदींनी खासदार शरद पवार यांच्यावर नाव न घेता टोला लगावला. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांची आत्महत्या गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त आहेत. तुम्ही शेतकऱ्यांवर 3 काळे कायदे आणलेले आहेत, यासाठी शेतकरी आंदोलनाला बसलेले आहेत. हे आपलं अपयश आहे. विरोधी पक्षाच्या राज्यात जायचं आणि त्यांचे आरोप करायचे हे आपलं धोरण आहे. 3 कायदे आंदोलनामुळे पाठीमागे घ्यायला लागलेले आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवलं का? असं काहीच केलेलं नाही. तुम्ही खोटं बोलत आहात असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊत म्हणाले, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाहीत आणि महाराष्ट्रात येऊन आपण शरद पवारांवर बोलायचं. उत्तर प्रदेश, उत्तराखंड जाऊन बोला, योगी सरकारने नेमकं काय केलंय? आसाममध्ये जाऊन बोला, तेथील मुख्यमंत्री यांनी काय केलंय? देशातील शेतकरी संकटात आहे आणि याला जबाबदार नरेंद्र मोदी, असंही राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंनी शिवसेना शब्द त्यांनी घेऊ नये. स्वयंघोषित शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भांडी घासतात भाजपची. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असू शकत नाही. थोडा तरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला, स्वतःच्या पक्षाविषयी बोला. पण रोज सकाळी उठल्यापासून ते सुरू करत आहेत मोदी शहांचं स्तोत्र त्यांनी सुरू केलंय असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी शिंदेंना लगावला. पंजाबराव देशमुख यांच्यानंतर देशाला लाभलेले उत्तम कृषी मंत्री शरद पवार. कृषी मंत्री म्हणून शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जेवढी मदत केली आहे तेवढी आताही होत नसेल प्रधानमंत्री असता. भारतीय जनता पक्ष हे दुतोंडे आहे असं जे मी म्हटलं जातं त्याचा उत्तम नमुना आहे. काही वर्षापूर्वी 2 किंवा 3 वर्षापूर्वी शरद पवारांचं कृषी क्षेत्रातील योगदान किती मोठं आहे. हा देश अन्नधान्य किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात आत्मनिर्भर होण्यासाठी शरद पवारांनी काय केलं हे स्वतः बारामतीत देऊन सांगणार आहे. आणि शरद पवार म्हणजे राजकीय गुरु आहेत असं सांगणारे श्रीयुत नरेंद्र मोदी हे आता सांगतात की शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं. तुम्ही काय केलं? मग तुम्ही काय केलं? या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या आपल्या काळात आहे गेल्या 10 वर्ष. देशभरामध्ये शेतकरी मग आपण काळे कायदे आणले शेतकऱ्यांसाठी, 3 काळे कायदे आणले. शेतकरी रस्त्यावर उतरला 1 वर्षापेक्षा जास्त काळ. शेतकरी दिल्लीच्या मुख्य रस्त्यांवर धरणं धरून बसला. हे आपलं अपयश आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत. शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण डबल करणार होता, सिंगलही राहिलं नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाही आणि महाराष्ट्रात जायचं, शरद पवारांवर बोलायचं, तेलंगणात जायचं, केसीआरवर बोलायचं, पश्चिम बंगालला जायचं, ममता बॅनर्जीने क्या किया, बिहारला जायचं, नितीश कुमारने क्या किया, उत्तर प्रदेश में जाकर बोलो, योगीजीने क्या, उत्तराखंड में जाकर बोलो, वहां के मुख्यमंत्री ने क्या, आसाम में जाकर बोलो, वहां के मुख्यमंत्री ने क्या किया. पण विरोधी पक्षांच्या भागात जायचं, किंबहुना त्यांच्यापासून तुम्हाला राजकीय भीती आहे अशा लोकांवर हल्ले करायचे आपलं धोरण आहे. शेतकरी या देशातल्या संकटात आहे आणि त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातली नरेंद्र मोदी सरकारची धोरण. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.